उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि मशाल हे चिन्ह घेऊन पहिला विजय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मिळवलेला आहे. आणि ज्या वेळेला हे नाव पक्षाचं आणि हे नवीन चिन्ह घेऊन ज्या उत्साहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, शिवसैनिकांनी अहोरात्र कष्ट घेतले, त्याबद्दल मी सर्वांचं खास मनपूर्वक अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणात नोटालाही मतदान झालेलं आहे. आपणास माहिती आहे की नोटांचा प्रचार गेले काही दिवस करत होते. कायद्यामध्ये नोटांचा प्रचार करता येत नाही, कारण नोटा हा ऐच्छिक विषय. ज्याला असं वाटतं की वरीलपैकी कुठलाही उमेदवार योग्य नाही, सक्षम नाही, त्याला नोटाचं बटन दाबण्याचा अधिकार आहे. परंतु नोटांचा प्रचार काही ठिकाणी पैसे देऊन केला गेला अशी जी आम्हाला माहिती मिळत होती, आम्ही निवडणूक आयोगाकडे, पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या. मी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती दिली. मी निवडणूक आयोगाला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पैशांचं वाटप करून नोटांचा प्रचार केला जातोय त्याचे व्हिडिओ दिले. मी लेखी स्वरूपाची सूचना दिली, कारण ही माहिती आम्हाला मिळत होती. ही खरी खोटी बघण्याचं काम हे पोलिसांचं, निवडणूक आयोगाचं होतं. परंतु कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली का नाही, कुठलीही कारवाई निवडणूक आयोगाने केलेली नाही, आणि त्याच्यामुळे नोटांचा प्रचार करून ही मिळालेली मतं आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारची मतं ही गैरपद्धतीने मिळवलेली आहेत. आणि म्हणून नोटा विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी लढत झाली. परंतु प्रचंड मताधिक्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईकरांच्या मनामध्ये काय आहे किंवा मुंबईकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहेत हे आजच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्र आहे, नाही मी तर बघतच नाही. कसं, मी माझ्या विजयी उमेदवाराच्या बाबतीमध्ये बोलतो. आम्हाला जो अपेक्षित विजय होता तो मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्याचे धक्के कोणाला बसले याचा हा काय माझा विषय नाही.